नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आजचा जो दिवस आहे तो म्हणजे तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस सीईटी सेल महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधील सर्वात महत्वाचे जो राऊंड आहे त्याला आपण चौथा राऊंड म्हणतो किंवा खूप वेळा आपण याच राऊंडला ऑनलाईन्सी राऊंड असं म्हणतो नोटीस नंबर सोळा सिक्स्टीन नंबरची नोटीस सीई टी सेल नीट यू जी दोन हजार तेवीसच्या काउन्सिलिंग प्रोसेसमधील जो चौथा राऊंडचं शेड्यूल आजपर्यंत आलेलं नव्हतं त्यामध्ये ग्रुप, 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 BMS, BMS, ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजे ग्रुप बीमध्ये बी एम एस बी एम एस बी एच एम एस असतं आणि ग्रुप सीमध्ये फिजिओथेरपी बी बीपीओ एस एल पी बी पी ओ आणि ऑडिओथेरपी स्पीच थेरपी असते ह्या दोन्हीसाठी कॉमन शेड्यूल डिक्लेअर झाले त्याच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे त्या शेड्यूलमध्ये ऑनलाईन स्ट्रीकी राऊंड वन आणि टू ह्या दोन्हीचं ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे या माध्यमातून आपल्याला एक असं निदर्शन असं येत आहे की जे काही प्रायव्हेट कॉलेज असतील किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस एच बीएमएस बीएचएमएस आणि बी एम एस त्याचबरोबर फिजिओथेरपी ऑडिओथेरपी सुद्धा किंवा ह्या सर्व बी एस एल पी या सर्व कॉलेजेसमध्ये आपल्याला जे काही स्ट्रे वेकन्सी राऊंड आहे त्याचे दोन पार्ट केलेले आहेत म्हणजे ते ऑनलाईनच होणार आहेत ऑफलाईन म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलवरती होणार नाही अशा प्रकारचं या शेड्यूलच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येत आहे त्याच्यामध्ये आयुष कोर्सेस मध्ये आपल्याला माहित आहे की आयुर्वेद होमपेथी आणि युनानी येतं आणि अलाइड कोर्सेसमध्ये आपल्याला ऑडिओ ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी फिजिओथेरपी अशा प्रकारचं येत असतं था। ते जे पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स ऑफ ऑनलाईन श्रेवेकन्सी राऊंड वन आता बघा ऑनलाईन श्रेवेकन्सी राऊंड मधला पहिला राऊंड जो आहे त्या राऊंडला ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे तो त्याचं जे आहे ते उद्या संध्याकाळी उद्या उद्या संध्याकाळी असं म्हणता येणार नाही उद्या दिवसभरात एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत या दिवशी आपल्याला एस असेल बी एच एम एस असेल किंवा बी यू एम एस असेल किंवा ग्रुप बी सी मधील सुद्धा सर्व कॅटेगरी वाईज सीट मेट्रिक्स म्हणजे आपल्याला किती सीट व्हेकंट आहेत कॉलेज वाईज हे आपल्याला डिक्लेअर होणार आहे ते एकतीस ऑक्टोबरला त्यानंतर ऑनलाईन प्रेफरन्सेस आपल्याला यावेळेस सुद्धा करता येणार आहेत ते म्हणजे एकतीस आणि दोन दोन पर्यंत म्हणजे उद्यापासून ते दोन तारखेपर्यंत एकतीस एक दोन तीन तीन दिवस आपल्याला मिळणार आहेत थी। एकतीस नोव्हेंबर सॉरी दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आपल्याला प्रेफरन्सेस भरता येणार आहेत फ्रेश सुद्धा याला भरता येणार आहे डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट जे आहे ते आपल्याला चार नोव्हेंबरला लागणार आहे चार नोव्हेंबरला कधी लागेल की डेट डिक्लेअर म्हणजे टाईम नाही आहे परंतु चार नोव्हेंबर दिवशी कोणत्याही दिवशी लागू शकते फिजिकल जॉईनिंग आहे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील किंवा जे काही फीज आहे आपली जी काही कॉलेजची फीज असेल आपल्या कॅटेगरीची त्याचा डिमांड ड्राफ्ट असेल किंवा चेक असेल किंवा आरटीजीएस सुद्धा आपल्याला या राऊंडमध्ये करता येणार आहे नेफ्ट किंवा आरटीजीएस सुद्धा करून अलॉटेड कॉलेजसाठी चेक ॲक्सेप्टेड इन हॉलिडेज म्हणजे तुम्हाला सुट्टीच्या दिवशी चेक सुद्धा ऍक्सेप्ट होणार आहे परंतु लगेच दुसऱ्या आप दिवशी आपल्याला कॅश घेऊन किंवा ड्राफ्ट घेऊन तो चेक परत घेऊन यायचा हे पण लक्षात घ्यायचं आहे ती जी तारीख आहे ते पाच नोव्हेंबर पासून ते सात नोव्हेंबरच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे म्हणजे पाच सहा सात तीन दिवस सात नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि प्रिस्क्राईब लास्ट डेट ऑफ कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन म्हणजे आपल्याला आजपर्यंतचं ॲडमिशन कॅन्सल करण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ आता मिळत आहे तो म्हणजे आजपर्यंत घेतलेलं होमिओपॅथीचं कॉलेज असेल किंवा आयुर्वेदाचं असेल तर तुम्हाला कॅन्सल करायचा विचार असेल तर मात्र सात नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला कॅन्सलेशन ॲडमिशन करता येऊ आहे हे लक्षात घ्यायचं डिक्लेरेशन ऑफ शेड्यूल ऑफ स्ट्रे वेकन्सी राऊंड टू आता दुसरा जो स्ट्रे वेकन्सी राऊंड होणार आहे त्याचं आठ तारखेला आठ नोव्हेंबरला आपल्याला त्याचं जे शेड्यूल आहे ते डिक्लेअर होईल आणि लिस्टच लागेल डायरेक्ट लिस्टच लागेल सिलेक्शन लिस्ट त्या मात्र ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंड टूला आपल्याला जी पहिले पहिल्या राऊंडला आता जे काही पहिला राऊंड होईल त्या राऊंडमध्ये जे चॉईस फिलिंग दिलेली आहे तीच चॉईस फिलिंग आपल्याला गृहित धरली जाणार आहे त्यामुळे ज्यातले शिल्लक राहिलेले सीट्स साथ। आहेत त्याच्यासाठी डायरेक्ट लिस्ट आपल्याला आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीसला लागणार ला आहे ला आणि ला ला ला, फिजिकल जॉईनिंगसाठी परत आपल्याला तीन दिवस दिलेले आहेत ते म्हणजे नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत आपल्याला जॉईनिंग घ्यायचं आहे आणि कॉलेज कमेन्समेंट ऑफ कॉलेज अकॅडमिक सेशन फॉर ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजे सर्वच अलाईड कोर्सेस आणि आयुष कोर्सेससाठी जे काही तुम्हाला अकॅडमिक सेशन आहे तो मात्र एम यू एच एस नाशिक म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक या युनिव्हर्सिटी आपल्याला डिक्लेअर करेल आणि त्यानुसार तुम्हाला पुढचं शेड्यूल होणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणखी या निमित्तानं त्यांनी एक आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ आप महाराष्ट्र डेटेड एकोणीस नाईन्टीन टेन टू थाउजंड ट्वेंटी थ्री म्हणजे एकोणीस दहा दोन हजार तेवीसला एक 19, 10, कॉलेज आपल्याकडे आलेले ते कॉलेज म्हणजे बी पी टी एचचं आहे फिजिओथेरपीचं नवीन कॉलेज आले नूतन कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नरसिंगपूर लांडगेवाडी कवठे महंकाळ जिल्हा सांगली म्हणजे लांडगेवाडीला कवठे महांकाळ या ठिकाणी पन्नास सीटचं बी पी टी एचचं कॉलेज आलं आहे ते प्रायव्हेट आहे आणि त्याची जी आहे ते सहा हजार एकशे ब्याण्णव एवढा त्याचा कॉलेजचा कोड आहे हे लक्षात घ्यायचं आहे ज्याच्यासाठी ॲडमिशन घ्यायचं त्यांचे सगळे सीट्सचा पन्नास सीट्स यामधून भरले जाणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे बी एम एसचं कॉलेज ऑनलाईन स्त्री वेकन्सी राऊंडमध्ये बी एच एम एस आणि बी एम एसचं सध्या तरी आलेलं नाही म्हणजे यावर्षी कोणत्याही प्रकारचं कॉलेज येणार नाही अशा प्रकारचा सर्वसाधारण सध्या तरी अंदाज बांधता येऊ शकतो कदाचित आलं तर ते पुढे मी तुम्हाला कळवेल परंतु सीई टी सेलच्या हे जे शेड्यूल ऑनलाईन श्रे वेकन्सी राऊंड वन अँड टूचं शेड्यूल जे आहे ते शेड्यूल मी तुम्हाला आपल्या सर्व व्ह्युअर्सला देण्याचा प्रयत्न केला आहे ह्याच्यामध्ये ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठी सुद्धा आपल्याला यामध्ये संधी आहे या, या राऊंडसाठी कोण कोण इलिजिबल आहे हे मात्र मी तुम्हाला पुढे सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये हो सांगेल त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये भाग घ्यायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना आजपर्यंत काही मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग चालू होऊ शकते त्यामुळे आजपासून हा सर्व दिवस चालू आहे आज तीस ऑक्टोबर ना आहे तर आपल्याला उद्यापासून लगेच चॉईस फिलिंग करायची आहे सगळे चॉईस फिलिंग वगैरे तयार ठेवा बस एवढंच ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं आहे त्यांना आता चॉईस फिलिंग करता येणार नाही ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा एक टॉपिक आणखी राहिलेला आहे तो म्हणजे याच्यासाठी इलिजिबलची लिस्ट एका विद्यार्थ्यांची दिली जात असते दरवर्षी परंतु यावर्षी ती काही लिस्ट दिली जाणार नाही असं मला दिसतंय त्यामुळं इलिजिबल कॅन्डिडेट्स म्हणजे ज्या ज्या इलिजिबल विद्यार्थ्यांची एक लिस्ट दिली जाते की ऑनलाईन स्टेवकन्सी राऊंडसाठी कोण कोण इलिजिबल आहे ती लिस्ट मात्र यावर्षी पब्लिश नाही होणार आहे असं बहुतेक एक दिसतंय एकंदरीत हा शेड्यूल आहे ते सर्व तुम्हाला आवडलं तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या इतर सर्व मित्रांना सुद्धा पाठवा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि <coughs> बेल आयकॉन दाबा की जेणेकरून प्रत्येक टॉपिक तुमच्यापर्यंत पर्यंत येण्याचा प्रयत्न होईल एवढंच या निमित्ताने सांगून आजचा व्हिडिओ सोपूया जय हिंद जय